गोपाळकृष्ण कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्व एकनाथ म्हात्रे यांनी शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समस्त नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी हा सण आनंदाचा, त्यावर दुःखाची सावली पडू नये यासाठी लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सुंदर भारत स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असं आवाहनही एकनाथ म्हात्रे यांनी केलंय. मी एकनाथ बालू म्हात्रे, चिंचपाडा, कल्याण पूर्व, जी के ग्रुप डेव्हलपर्स. याही वर्षी दीपावलीच्या ज्या शुभेच्छा सर्व नागरिकांना, कल्याण पूर्व मधल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. प्रथम सुख समृद्धी आणि आरोग्यदायक जावो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि विशेष म्हणजे फटाक्याच्या बाबतीत म्हटलं तर लहान मुलांनी जे आहे ते सांभाळावा. लहान मुलांच्या कधी दुखापत होते फटाका वाजवताना. मोदी या सरकारने जे स्वच्छ भारत अभियान केलं आहे त्यामुळे या फटाक्यापासून जे प्रदूषण होतं ते सुद्धा आपण सांभाळायला पाहिजे. आपल्या देशाचा अभिमान आपल्या मनामध्ये पाहिजे आणि ते आपण ठेवायला पाहिजे असं सर्व नागरिकांना मी मनपूर्वक सांगतो. आणि लहान मुलांना दुखापत होते, कुठे फटाका जळाला, हात जळाला, काय जळाला, त्यामुळं आपण लहान मुलांनी सुद्धा फटाका वाजवताना बालकांना सुद्धा मी सांगतो की आपण फार हुशारीने फटाका वगैरे वाजवताना विचार करून वाजवावे. थोड्या प्रमाणात वाजवले चालेल, परंतु जास्तीत जास्त प्रदूषण होऊ नये. आपल्या देशाचं जे प्रदूषण वायू जे खराब होतो त्याच्यापासून आपण सर्व पाळलं पाहिजे सर्व नागरिकांना, अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो. आणि आपल्या कल्याणपूर्वमधील आणि सर्व नागरिक त्यांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायक जावो, भरभरटी लागो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या चिंचपाडाच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या फॅमिलीच्या वतीने सर्व शुभेच्छा देतो. आमच्या कंपनीच्या वतीने, गोपालकृष्ण कंपनीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गावदेवी.